आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नव महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. 27 फेब्रुवारी म्हणजे मराठी राजभाषा दिन. या दिनाचे औचित्य साधून मराठी वाचन सप्ताहाचे सांगली बस स्थानकामध्ये उद्घाटन महापौर हरुणबाई शिकलगार यांच्या हस्ते करण्यात आले. या निमित्ताने आयोजित केलेल्या पुस्तक प्रदर्शनाचेही उद्घाटन करून प्रवासी विद्यार्थी व कर्मचाऱ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले. टीव्ही सारख्या माध्यमामुळे पाल्यांचे तसेच विद्यार्थ्यांचे वाचन कमी होत आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांचे सामान्य ज्ञान कमी होत आहे. हे टाळण्यासाठी जास्तीत जास्त मराठी पुस्तकांचे वाचनाची समाजाला आवश्यकता आहे असे मत महापौरांनी यावेळी व्यक्त केले. याप्रसंगी यंत्र अभियंता अरुण वाघाटे, वाहतूक अधिकारी डी बी कदम, विभागीय लेखाधिकारी संदीप फाणे, आगार व्यवस्थापक अमित माळी, दीपक हेतंबे, दीपक खिलारे, महेंद्र ठाकूर यांच्यासह आगारातील बहुसंख्य कर्मचारी व प्रवासी मोठ्या संख्येने उपस्थित होते. 5 मार्चपर्यंत सवलतीच्या दरात हे प्रदर्शन सुरू राहणार आहे. नवा महाराष्ट्र न्यूज साठी सांगलीहून शहाबाज मुतवल्ली. या ठिकाणी सांगली मराठी दिन साजरा झाला. या ठिकाणी या स्टॉलवर विविध मराठी पुस्तकं, लहान मुलांची पुस्तकं व मोठ्या लोकांची पुस्तकं वाचण्यासाठी या ठिकाणी हा स्टॉल झालेला आहे. याबद्दल खरोखरच कवी मराठी साजरा होतो, त्याला सांगली महानगरपालिकेचा महापौर म्हणून मी आता या मराठी दिनाला शुभेच्छा देतो.